आगामी विधानसभा निवडणूक होईपर्यंत सरकारला महिलांच्या खात्यात 10,000 रुपये द्यायचे आहेत असं आपल्याला ऐकण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर 50 खोके एकदम ओके असणाऱ्या सरकारला स्वाभिमानी महाराष्ट्राची माणसं कळलीच नसल्याचा टोला यावर सुप्रिया सुळे यांनी लगावलेला आहे. माझ्या ऐकण्यात आलंय की प्रत्येक महिलेला काहीही करून 10,000 रुपये त्यांना इलेक्शनच्या आधी द्यायचे आहेत असं कानावर येत आहे. म्हणजे 10 ते 15,000 रुपये प्रत्येक अकाउंटवर जमा करण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यांना असं वाटतंय की म्हणजे हे 50 खोके एकदम ओक्केवाल्या सरकारला वाटतंय त्याला स्वाभिमानी मराठी माणसं ही कळलीच नाही, हेच त्या सरकारचं दुर्मय आहे.